नांदेडमधील शासकीय रुग्णालयामध्ये 2 दिवसात 31 जणांचा मृत्यू, मृतांमध्ये 16 बालकांचा समावेश, प्रकरणाची सखोल चौकशी केली जाणार. नांदेड रुग्णालयामध्ये औषध साठा नसल्याचं उघड झाल्यानंतर रुग्णालय प्रशासनाला जाग, ऐनवेळेला बाहेरील जिल्ह्यातून रुग्णवाहिकेतून औषध साठा आणण्यात आला. नांदेड रुग्णालयामध्ये सकाळी 9 वाजल्यापासून आरोग्य उपसंचालकांच्या समितीची पाहणी सुरू, रुग्णालयाच्या विविध विभागांबाबत समितीकडून कागदांची चाचपणी. नांदेडमधील मृतांचे नातेवाईक रुग्णालय प्रशासनाविरोधात आक्रमक, रुग्णालयामध्ये औषधांचा तुटवडा असल्याचा नातेवाईकांचा आरोप, तर रुग्णालय प्रशासन नातेवाईकांना बाहेरून औषध आणण्यासाठी सांगतात असाही नातेवाईकांचा आरोप. छत्रपती संभाजीनगरातील घाटे रुग्णालयामध्ये 24 तासात 10 मृत्यू, 10 मृतांमध्ये 2 बालकांचा समावेश, घाटे रुग्णालयामध्ये 15 दिवस पुरेल इतकाच औषधांचा साठा. नागपूरसह वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडाऱ्यातही पुरेशी औषधं नाहीत, हाफकिनकडून औषध पुरवठा नाही, प्राधिकरणाकडूनही पुरवठ्याची समस्या. शिवसेना खासदाराने रुग्णालय अधिष्ठातांना साफ करायला लावलं, नांदेड रुग्णालयाचं स्वच्छतागृह, नांदेड शासकीय रुग्णालयातील धक्कादायक प्रकार. आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये रुग्णसेवा कोलमडली, जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये रुग्णांची मोठी गर्दी, डॉक्टर वेळेवर हजर राहत नसल्यानं रुग्णांची हेळसांड. राज्य सरकार वैद्यकीय विभागातही कंत्राटी भरती करणार, खासगी कंपनीमार्फत पद भरण्यास मंजुरी, गट क आणि गट ड पदांच्या भरतीसाठी एजन्सीला मान्यता. रोहित पाटलांची तब्येत पुन्हा बिघडली, शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय पथकाकडून तपासण्या, तासगाव आणि कवठे महांकाळ तालुक्यातील 17 गावांना हक्काचं पाणी मिळावं, तर टेंभू योजनेमध्ये या गावांना समाविष्ट करण्यासाठी आंदोलन सुरू. सोलापूरच्या मोहोळमध्ये धनगर समाजाचा रास्ता रोको, आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाज आक्रमक. बीडच्या तेलगावमध्ये मनोज जरांगेंचं जंगी स्वागत, जेसीबीच्या सहाय्यानं फुलांची उधळण. नागपुरात सुरू असलेल्या आदिवासी साखळी उपोषणाची सरकारकडून दखल, मंत्री राजेंद्र गावित आदिवासी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करणार, सकारात्मक चर्चा झाल्यास संयुक्त आदिवासी कृती समिती उद्या आंदोलन मागे घेणार. सांगलीमध्ये विविध मागण्यांसाठी ओबीसी बांधवांचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 1 दिवसीय लाक्षणिक उपोषण, आदिवासींची बिहारच्या धर्तीवर जनगणना करण्याची नागरिकांची मागणी. धाराशिवच्या वाशी तालुक्यातील पारगावात तरुणांचं मुंडन आंदोलन, मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी, मराठा समाजातील आमदार खासदारांचाही निषेध. पुण्यामध्ये राज्य मागासवर्गीय आयोगाची बैठक, आयोगाच्या अंतर्गत कामाचा सदस्यांकडून बैठकीत आढावा, तर मराठा आरक्षणावरही चर्चा. कोल्हापुरात गोकुळ दूध संघाच्या कार्यालयावर दूध उत्पादक शेतकऱ्यांचा मोर्चा, दूध खरेदी दर कमी केल्यानं शेतकरी आक्रमक, मोर्चावेळेला पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये बाचाबाची. जळगावात शरद पवार गटाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा, केळी पीक विम्याच्या रकमेच्या मागणीसाठी शरद पवार गट आक्रमक, 3 मंत्र्यांच्या श्रेयवादामुळे पीक विमा मिळत नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप. हिंगोलीमध्ये नुकसान झालेल्या पिकांचा सर्वे करण्यासाठी पैसे घेणाऱ्या पीक विमा कर्मचाऱ्याला चोप, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून चोप, पैसे मागणाऱ्याच्या हाताला रुमाल बांधून पोलीस ठाण्यात केला हजर. धाराशिवमध्ये समाजकंटकांनी औरंगजेब आणि उस्मानच्या नावाने घोषणा दिल्याचा प्रकार, समाजकंटकांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी मोर्चा काढा, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. जरांगे पाटलांबद्दल चुकीचं विधान करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकासोबत मराठा समन्वयकाची बाचाबाची, जरांगे पाटलांसमोर वृद्धाला माफी मागण्यास पाडलं भाग. मराठा आरक्षणावरून आक्रमक झालेल्या अनेक ग्रामस्थांकडून नेत्यांना गावबंदी, छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्रीमधील 52 गावातून भाजपच्या शिष्टमंडळाची हकालपट्टी. 13 दिवसानंतर कांदा लिलावाची कोंडी फुटली, नाशिक जिल्ह्यामध्ये कांदा लिलाव सुरू, कांद्याला सरासरी 2000 रुपयांचा भाव. नाशिकच्या मुंगसे आणि उमराणे बाजार समितीमध्ये आजही कांदा लिलाव बंद, व्यापाऱ्यांच्या आडमुठेपणामुळे कांदा घेऊन आलेले शेतकरी माघारी परतले. दिवाळीनंतर शिधापत्रिका धारकांना 100 रुपयांमध्ये आनंदाचा शिधा मिळणार, यामध्ये मैदा आणि पोह्याचा देखील समावेश. पुण्याच्या मावळमधील कामशे ते बोरगाव मार्गावरील पुलाचं काम 3 वर्षांपासून रखडलं, पुलाचं काम संथ गतीनं सुरू असल्यानं नागरिकांना नाहक मनस्ताप. भिवंडीच्या सोनाळे बापगाव रस्ता आणि पुलाचं बांधकाम न केल्यामुळे लाक्षणिक उपोषण, कामं पूर्ण न झाल्यास ठाणे महापालिकेवर मोर्चा काढण्याचा इशारा. नंदुरबारमधील सोनोग्राफी सेंटर डॉक्टरांअभावी गेल्या वर्षभरापासून धुळखात, ग्रामीण भागातील रुग्णालयांचे मोठे हाल. बुलडाण्याच्या खामगावातील शिरला नेमाने ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप, चौकशीसाठी ग्रामस्थांचे 2 दिवसांपासून आमरण उपोषण सुरू. कोल्हापुरातील आळते गावामध्ये 1000 हून अधिक डेंग्यूचे रुग्ण, TV9 मराठीने बातमी दाखवल्यानंतर आरोग्य विभागाची टीम पोहोचली गावात,
पाहणी करून डेंग्यू रोखण्यासाठी उपाययोजना सुरू. 2 वर्षांनंतरही सिंधुदुर्गच्या चिपी विमानतळावरून अद्याप नाईट लँडिंग नाही. नाईट लँडिंग सुविधा सुरू करण्यासाठी तत्काळ कार्यवाही करण्याचे आदेश, मात्र अजूनही कोणत्याही हालचाली सुरू झालेल्या नाहीत. सोलापुरातील उजनी धरण 50% भरलं. धरण क्षेत्रामध्ये झालेल्या पावसामुळे धरणामध्ये सध्या 88 TMC पाणी साठा. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे 24 लाखांचं नुकसान, तर पंचनामे अद्यापही सुरू. रत्नागिरीमध्ये नवीन जॅकवेलच्या पंपाची रबरी पाईपलाईन फुटली. 12 दिवसांपासून शहराचा पाणीपुरवठा खंडित. पाईपलाईनची दुरुस्ती होईपर्यंत पाणीपुरवठा बंदच राहणार. सिंधुदुर्गच्या पणतुर्ली गावातील सार्वजनिक विहीर कोरडी. 36 घरांचा पाण्याचा प्रश्न ऐरणीवर. पाण्याची सोय करण्याची नागरिकांची मागणी. वाशिमच्या रिसोर्टमध्ये सोयाबीनवर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेंगांना गळती. उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता, शेतकरी हवाल दिले. नंदुरबार जिल्ह्यात सोयाबीन पिकाला योग्य भाव नसल्यानं शेतकरी अडचणीत. सोयाबीन पिकावर केलेला खर्चही निघणार नसल्यानं शेतकरी आर्थिक संकटात. नंदुरबार दाखल झालेल्या रानटी हत्तीचा मृत्यू. चिटकी गावाजवळ शेतात आढळला हत्तीचा मृतदेह. कोपरगावात रात्री गटारीच्या पाईपमध्ये पडून तरुणाचा मृत्यू. अंधारामध्ये गटारीचा अंदाज न आल्यानं सचिन गजर या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू. बुलडाण्याच्या जिमखाना हॉटेलमध्ये दुचाकी पार्किंग करण्यावरून वाद. टोळक्याकडून हॉटेलची तोडफोड करत कर्मचाऱ्यांना मारहाण. पुण्याच्या ससून रुग्णालयातून पळून गेलेल्या ललित पाटीलचा पोलिसांकडून शोध सुरू. रुग्णालयाच्या गेटवर सापडलेल्या 2 कोटींच्या ड्रग्ज प्रकरणी ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू असताना ललित पाटील फरार. पुण्याच्या लोणी काळभोर परिसरामध्ये दहशत माजवणाऱ्या टोळीविरुद्ध मोक्का. शहरातील 66 गुन्हेगारी टोळ्यांविरुद्ध मोक्का कायद्यान्वये कारवाई. वाशिमच्या रिसोर्टमधील नावली इथल्या प्रवासी निवाऱ्याची दुरवस्था. निवारा मोडकळीस आल्यानं त्याची तत्काळ दुरुस्ती करण्याची गावकऱ्यांची मागणी. पंढरपुरात भाविकांनी दान केलेल्या रुक्मिणी मातेच्या साड्यांचा सेल. 100 रुपयांपासून 2000 रुपयांपर्यंतच्या साड्या भाविकांसाठी उपलब्ध. श्री क्षेत्र ज्योतिबा देवाच्या पहिल्या मानाच्या सासनकाठीला केंद्राचं कॉपीराईट नामांकन. साताऱ्याच्या पाडळी गावच्या सासनकाठीला मिळालं नामांकन. जळगावच्या भुसावळ एसटी आगारामध्ये 3 महिला बस चालकांची नेमणूक. बस आगाराच्या वतीनं महिलांचं स्वागत. भंडाऱ्याच्या तुमसर बाजार समितीमध्ये यंदाच्या हंगामातील नवीन धान विक्रीसाठी दाखल. शेतकऱ्यांचा बाजार समितीच्या वतीनं सत्कार.